10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. कोट निवडलेले आहे आणि ही नगरची पहिली रेड सामन्याचं उद्घाटन. पहिला हल्ला बोल नगरच्या वतीने अंकिता जगताप उतरलेली आहे शत्रूच्या आखाड्यामध्ये. पदलालित्याने सुरुवात, क्रॉस लाईन टच केलेली आहे अंकितानी आणि पुनश्च एकदा सेफ रेड करून ती आपल्या कोर्टमध्ये परतलेली आहे. आता मुंबईचा हल्ला बोल कोण करताय ते पाहूयात. सायली केरीपाळे लिलावात सर्वात जास्त मानधन जिला मिळालं ती मानांकित आणि तेवढीच सक्षम सायली केरीपाळे. पण तिला पहिल्याच रेडमध्ये तिची नजर हटली आणि मागून तिच्यावर हल्ला केलेला आहे नगरच्या खेळाडूंनी. छाया हो राहुल, आजची दोन्ही संघ मुंबई डेव्हिल्स आणि नगर चॅलेंजर्स हे असे ताकदवर संघ आहेत. आजचा सामना हा अतिशय अटीतटीचा होणार आहे आणि आताची पकड अतिशय सुरेख होती. त्यांनी पाठ दाखवली आणि तिला त्या ठिकाणी आणि ते पहा मुंबईनी परत फेड केलेली आहे त्या पकडीची. नेहले पे दहला मुंबईनी देखील नगरच्या कोमल देवकरचा स्पर्श होण्यापूर्वीच तिला गारद केलेला आहे आणि आता मुंबईसाठी चढाई करते सोनाली शिंगटे. सडपातळ बांधायची पण अत्यंत काटक अशी सोनाली शिंगटे. बघा जाता जाता एक गुण घेऊन गेली छाया. सोनाली शिंगटे ही अतिशय उत्कृष्ट चढाईपटू आहे. तिचं पदलालित्य वाखाणण्याजोगं आहे. खेळाडू अटेम्प्ट करणं हा तिचा हातखंड आहे आणि बघा तिने तसा गुण घेतला या ठिकाणी. क्षितिजाला मोह आवरता आला नाही आणि आता तृप्ती सोनावरे रेड करत आहे नगर चॅलेंजर्स साठी. मुंबईची बचाव फळी एकदम सतर्क परतलेली आहे तृप्ती आणि आता सायली केरीपाळे. माझ्या मते तिचा पदस्पर्श झालेला आहे आणि तिने एक गुण आपल्या संघासाठी मिळवलेला आहे. हा पहा चपळ अशी लात आणि ती लात चुकवण्यात डिफेंडर पडलेला आहे नगरची. डिफेंडर खाली पडलेली आहे राहुल. तिने लात मारून त्याच स्टेपला ती बाहेर पडली आणि ती मध्यरेषेकडे आली. हा तो जो स्पीड होता तो वाखाणण्याजोगा होता म्हणून ती सेफली पुढे आली. त्याच वेळेला जर मागून कोपरा कवर आलं असतं तर तिला थोडा बचाव करण्यात कठीणाई वाटली असती निश्चित. आणि आता सोनाली शिंगटे मुंबईसाठी. पहा मुंबई चार गुण नगर एक गुण. धडाकेबाज सुरुवात मुंबई संघाची. घरच्या मैदानावर आपली लाज राखायची आहे मुंबईच्या संघाला. आपल्या घरच्या प्रेक्षकांना अभिमानास्पद एक सामना पाहायला द्यायची संधी आणि पुरेपूर प्रयत्न करताय मुंबईचा हा संघ. नगरच्या तीनच खेळाडू क्रीडांगणात आहेत आणि त्यांनी जर आणि हा त्यांचा पकडीचा प्रयत्न फसला आहे. तीन खेळाडूंमध्ये जर त्यांनी पकड केली असती तर त्यांना सुपर कॅशचा अजून एक ॲडिशनल बोनस पॉईंट मिळाला असता. अगदी चौड्यात उडी मारली खरी तिने पण चौडा आवळण्यात तिला थोडासा विलंब झाला आणि त्या विलंबाचा फायदा घेऊन सोनाली शिंगटे निघून गेलेली आहे. मुंबईच्या आघाडीमध्ये आता वाढ होत आहे. पहिल्यांदा सायली केरीपाळे जेव्हा बाद झाली त्याला लगेच उत्तर दिलं नगरनी. तिने चौडा काढताना राहुल तो चौडा घेतला खेळाडूचा ग्राउंडचा कॉन्टॅक्ट लूज करायचा. चौडाचा पाय वर उचलायला हवा होता तर ती सक्सेसफुल झाली असती रेड. प्रचंड सहा गुणांची अशी दमदार आघाडी उघडलेली आहे मुंबईच्या संघाने. चढाई केली पण त्या तिने हुल देऊन समोरच्या कव्हरला आणि कोपऱ्याला थोडं मागे सरकवून मग तिने कोपऱ्यात जायला हवं होतं तर ती गुण घेऊन जाऊ शकली असती.
पुनश्च एकदा मुंबईसाठी सायली केरीपाळे. सायली केरीपाळीचा बैठी लाच मारून पॉइंट घ्यायचा चांगला प्रयत्न होता. जोरदार आघाडी मिळवलेली आहे मुंबईच्या संघाने. मुंबई 10 नगर 2 आणि सामन्याची 4 मिनिटं झालेली आहेत. कोमल देवकर आता पाहूया तिचा कोमल स्पर्श. मुंबईच्या कुठल्या खेळाडूला शिवतोय का? अत्यंत कोमल पण अत्यंत चपळ असा स्पर्श असावा लागणार आहे तो. सायली केरीपाळ तिचा बॅटला करताना आणि त्वरित चढाई केलेली आहे सोनाली शिंगटेनी. स्पर्श झालेला आहे छाया नक्कीच आणि तिने सोनालीने लाच मारून स्ट्रगल झाल्यामुळे तिने लॉबीचा फायदा घेऊन तू त्यातून बाहेर आली. अगदी हक्काने प्रतिस्पर्ध्याला लाच मारते असा एकमेव खेळ म्हणजेच कबड्डी. फुटबॉल सारख्या खेळात देखील प्रतिस्पर्ध्याला जर आपण लाच मारली तर तो फाऊल ठरला जातो. आणि अतिशय उत्तम निसटलेली आहे क्षितिजा नगरची. मध्यरक्षक टेम ठेवून तू एकटी अंगावर आली. तिने साखळी घेऊन अंगावर यायला हवं होतं. साखळीचं बळ म्हणजेच एकीच एकजूट आणि एकीचं बळ आहे. काही काही प्रसंगी ते एकट्याचं काम नव्हे. सायली केरीपाळे नगरच्या अंगणात परतलेली आहे. सायली आता नगरसाठी कोमल देवकर. 9 गुणांची आघाडी मुंबईकडे. केवळ 6 मिनिटं झालेली आहेत. 15 मिनिटांचा हा वास्तूस महिलांच्या मॅचचा. नगरचे 6 खेळाडू कोर्टमध्ये आहेत त्यामुळे मुंबईचे आणि ही पकड. कोमल देवकर सापडलेली आहे. बोनस लाईनला स्पर्श करायचा का खेळाडूला स्पर्श करायचा या द्विधा मनस्थितीत ती अडकली आणि तिच्यावर झपाटून पडलेले आहेत नगरचे रक्षक. जितका रोमहर्षक तितकाच घातक खेळ आहे. पहा कोणत्याही क्षणी एखाद्या खेळाडूला इजा पोहोचू शकते, जखम होऊ शकते. ही पहा कशी सायली केरीपाळे मागच्या रेडमध्ये सही सलामत निसटून पडली आणि नगरची फेल गेलेली रेड आणि सोनाली शिंगटेची जबरदस्त स्कॉर्पियन किक आणि क्षितिजाचा हा डाव यशस्वी झालेला. 10 गुणांची आघाडी आहे मुंबई डेव्हिल्सकडे. कोच राजेश पाडवे यांचा संघ सामन्यावर आपली जबरदस्त प्रखर अशी छाप आता सोडलेली आहे या संघाने. स्लिम अँड लिथल सोनाली शिंगटे आता मुंबईसाठी परत एकदा निसटलेली आहे. हे पहा छाया पुनश्च एकदा एकट्याने पकडण्याचा प्रयत्न. आणि सोनाली मध्यरेषेच्या जवळ होती. तिची उंची पाहता ती पडली तरी मध्यरेषेवर पोचणार होती. एवढ्या पुढे जाऊन तिला न पकडता आलं असतं तर त्यांनी कंट्रोल करायला हवं होतं. निश्चितपणे मोह आवरायला पाहिजे. खेळात देखील षड्रिपून पैकी काही मोह आहेत ते आवरले पाहिजेत. मुंबईच्या होम ग्राउंडवरचा हा सामना आहे. मुंबई डेव्हिल्स त्याचा पुरेपूर फायदा घेतोय. त्याचप्रमाणे मुंबईच्या संघामध्ये अनेक राष्ट्रीय खेळाडूंचा भरणा आहे. त्यांच्या पाठीशी अनुभव आहे. निश्चितपणे आज सोमवार आहे. मुंबईचा भुवनेश्वर भोलेनाथ आज मुंबईच्या संघावर प्रसन्न आहे. सुरू झालेली आहे मॅच. परत 12 गुणांची आघाडी आहे मुंबई डेव्हिल्सकडे आणि नगरची तृप्ती सोनावर आहे चढाई करताना. मुंबईच्या या प्रचंड आणि जलद आघातामध्ये थोडीशी बेथरलेली आहे नगर चॅलेंजर्स टीम. लेकिन अभी भी बहुत देर बाकी है. कुछ भी हो सकता है छाया. नगरच्या 4 खेळाडू क्रीडांगणात आहेत आणि त्यांना क्षेत्ररक्षण मजबूत ठेवून आणि ही त्यांनी केलेली ही पकड दिसलेली आहे. काय सुंदर प्रतिकार केलेला आहे सायली केरीपाळेनी. तेव्हा मागच्या 2 डिफेंडर तिच्यावर पकड करण्यात थोड्याशा उशिरा पोहोचल्या आणि त्या संधीचा फायदा घेत ती पुढे सरपटत तिने मध्यरेषा पार केली. म्हणूनच राहुल कबड्डीमध्ये अलर्टनेस असायला हवा. इमिजिएटली जाऊन त्यांना सपोर्ट केला असता तर ती प्लेअर आउट झाली असती. अगदी इलेक्ट्रिक रिस्पॉन्स पाहिजे. विजेचा जेवढा जलद प्रवाह असतो तेवढा तुमच्या विचारांचा आणि कृतीचा जलद प्रवाह झाला पाहिजे.
पुढे मारेल भाग मानसी कोमल देवकरनगरची एक नंबर रेड करून परत गेलेली आहे मुंबईची आघाडी 10 गुणांची आणि अतिशय घातक अशी सोनाली शिंगटे आलेली आहे नगरच्या अंगणामध्ये पाहूया नगरच्या खेळाडू तिला विचारतायत का मेरे अंगणे में तुम्हारा क्या काम है तर बघूया आपलं काम कसं करते सोनाली शिंगटे अतिशय प्रभावी कामगिरी आहे सोनाची काय उत्तम उलटी लात होती ती वाह वाह पलक झपकते ही पीछे मुड़कर जो लात मारी है लाजवाब सोनाली शिंगटे नगरच्या खेळाडूंनी आता बोनस गुण घेऊन घेऊन आपल्या संघाचा पारड जड करायला हवं कबड्डी आपली माती आपला खेळ कबड्डी